गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज आपण शिकणार आहे प्रेझेन्स बाय प्रिझम एक्सपेरिमेंट. प्रेझेन्स बाय प्रिझम एक्सपेरिमेंट, ठीक आहे. त्या एक्सपेरिमेंटची अपरेटस अरेंजमेंट सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊया. हा इथे एक ऑप्टिकल बेंच मी ड्रॉ केलेला आहे. ऑप्टिकल बेंच वरती स्केल असेल जी की फिक्स स्केल असेल. या ऑप्टिकल बेंच वरती चार व्हर्टिकल स्टँड्स आहे. फर्स्ट स्टँड मध्ये आहे इथे स्लिट, त्यानंतर त्यासमोर आहे अगदी प्रिझम्स बाय प्रिझम. या बाय प्रिझमच्या समोर असेल लेन्स आणि लेन्सच्या समोर आहे आयपीस. या सगळ्यांच्या अगोदर म्हणजे नॅरो स्लिटच्या अगोदर आपण वापरलेला इथे मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट, ठीक आहे. तर ही झाली या एक्सपेरिमेंट साठीची अपरेटस अरेंजमेंट. तर नेमकं आता या एक्सपेरिमेंट मध्ये काय होईल ते आपण रेड डायग्रामद्वारे शिकूया. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया प्रिझम्स बाय प्रिझम. बाय प्रिझम म्हणजेच काय? तर दोन प्रिझमला मिळून बनवलेला एक प्रिझम. फ्रेझनेलने हा प्रिझम तयार केला आणि म्हणून याला म्हटलं फ्रेझनेल्स बाय प्रिझम. सो युझिंग फ्रेझनेल्स बाय प्रिझम वी कॅन ऑप्टेन इंटरफरन्स पॅटर्न. आणि हा एक अॅक्युरेट वे आहे टू फाइंड द कोहेरंट सोर्सेस. या अगोदर आपण बघितलेला यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट फॉर ऑप्टेनिंग द कोहेरंट सोर्सेस. युझिंग फ्रेझनेल्स बाय प्रिझम वी ऑल्सो ऑप्टेन द कोहेरंट सोर्सेस. हा एक अॅक्युरेट वे आहे, ठीक आहे. तर आपण बघूया बाय प्रिझम. फ्रेझनेलने हा बाय प्रिझम बनवला कसा? तर फ्रेझनेलने दोन राईट अँगल थिन प्रिझमच्या बेस टू बेस कनेक्ट करून हा प्रिझम तयार केला. म्हणजे हा एक प्रिझम आहे जो की राईट अँगल थिन प्रिझम आहे. यासोबतच दुसरा प्रिझम त्यांनी कनेक्ट केला जो की सॉरी काय म्हणून आपण याचा व्हर्टेक्स अँगल होता 179 डिग्रीचा. म्हणजे उरलेले दोन अँगल होते हे अॅक्यूट अँगल 0.5 आणि 0.5 चे. असा प्रिझम त्यांनी तयार केला दोन राईट अँगल थिन प्रिझमच्या बेस टू बेस कनेक्ट करून. त्यांनी जो एक प्रिझम तयार केला त्या प्रिझमचा व्हर्टेक्स अँगल म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसा होता? तर व्हेरी लार्ज होता जो की 179 होता. आणि उरलेले दोन अँगल कसे होते? तर अॅक्यूट अँगल होते, ठीक आहे. तर हा आहे फ्रेझनेल्स बाय प्रिझम. या बाय प्रिझमचा उपयोग करून फ्रेझनेलने मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट पासून कोहेरंट सोर्सेस मिळवले. याची आपण रे डायग्राम आता शिकूया. हा मी इथे फ्रेझनेल्स बाय प्रिझम ड्रॉ केला आहे, पण यालाही व्यवस्थित ड्रॉ करू जेणेकरून आपली डायग्राम आपल्याला समजायला सोपी जाईल. हा आहे फ्रेझनेल्स बाय प्रिझम. याच्या अगदी समोर असेल स्क्रीन ज्याच्यावरती की आपण इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व करणार आहे. या बाय प्रिझमच्या अगदी समोर असेल मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट जो मी इथे एसने डिनोट केलेला आहे. आता या सोर्स पासून नंबर ऑफ वेव इमिट होणार आहे. तर एक वेव या बाय प्रिझमद्वारे रिफ्रॅक्ट होऊन काय म्हणू आपण या स्क्रीनवरती इथे इन्सिडेंट झाली, किंवा सोर्स पासून निघालेली ही वेव व्हर्टेक्स मधून पास होऊन या स्क्रीनवरती इथे इन्सिडेंट झाली. त्याचप्रमाणे इथे मी दुसरी वेव ड्रॉ करत आहे. ही वेव या बाय प्रिझमच्या लोअर पार्ट मध्ये इथे स्ट्राईक होऊन रिफ्रॅक्ट होऊन स्क्रीनवरती इथे इन्सिडेंट झाली. त्याच पद्धतीने ही वेव इथे स्ट्राईक होऊन स्क्रीनवर या पद्धतीने इथे इन्सिडेंट झाली. आणखी एक वेळ मी इथे ड्रॉ करत आहे. ही वेव पर्यंत आपण ड्रॉ करू. ही वेव बाय प्रिझम वरती इथे इन्सिडेंट होऊन स्ट्राईक होऊन या बाय प्रिझम द्वारे रिफ्रॅक्ट होऊन स्क्रीनवर इथे इन्सिडेंट झाली. त्याच पद्धतीने ही वेव बाय प्रिझम द्वारे रिफ्रॅक्ट होऊन स्क्रीनवर इथे इन्सिडेंट झाली, ठीक आहे. यांची आपण डायरेक्शन ही शो करून घेऊया. ठीक आहे. जेव्हा ह्या रेस या स्क्रीनवरती इथे इन्सिडेंट झाल्या तर आपण जर या रेचा विचार केला तर जेव्हा आपण स्क्रीनवरचा जो बँड बघू किंवा स्क्रीनवरती जिथे ती इन्सिडेंट झालेली आहे ती रे
जर आपण ऑब्झर्व केलं तिला बॅकवर्ड डायरेक्शन जर वाढवलं तर तुमच्या असं लक्षात येईल की याचा सोर्स आपल्याला इथे मिळेल. त्यानंतर ह्या वेळेला जर मी इकडे म्हणजे ही वे जर स्क्रीनवरती या डायरेक्शननी आली असं इमॅजिन केलं तर आपल्याला हा पॉइंट मिळेल. या वेळेसाठी आपल्याला हा पॉइंट मिळेल. त्याचप्रमाणे ही रे इथून आली आहे असं आपल्या लक्षात येईल. म्हणजेच या सोर्स पासून आपल्याला काय मिळाले तर इथे दोन कोहेरंट सोर्सेस मिळाले. लक्षात घ्या जेव्हा या सोर्स ऑफ लाईट पासून मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट पासून ज्या वेव्ज या बायप्रिझम वरती स्ट्राईक हो या बायप्रिझम द्वारे रिफ्रॅक्ट हो जेव्हा या आपल्याला स्क्रीन वरती इन्सिडेंट होऊन मिळाल्या तर आपण या जर वेव्ज ला बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ह्या वेव्ज नेमक्या कुठून आलेल्या आहेत. यांना तर आपण मागच्या डायरेक्शनने जर या पद्धतीने ड्रॉ केलं तर आपल्याला जे काही पॉइंट मिळाले ते म्हणजेच काय आहे तर कोहेरंट सोर्सेस आहे. आणि हे कोहेरंट सोर्सेस आपल्याला ह्या एकाच सोर्स पासून मिळाले. ठीक आहे, तर या पद्धतीने या बायप्रिझम द्वारे आपण दोन कोहेरंट सोर्सेस मिळवू शकतो. आता बघूया आपण याचा इंटरफरन्स पॅटर्न. तर जिथे ह्या एस वन सोर्स पासून आणि एस टू सोर्स पासून ज्या वेव्ज निघाल्या त्या एवढ्या पोर्शन मध्ये काय झाल्या तर एकाच ठिकाणी येऊन भेटल्या. म्हणजे आपण म्हणतो याला ह्या वेव्ज इथे सुपर इम्पोज होऊन ह्या वेव्ज इंटरफरन्स या रिजन मध्ये झालं. म्हणजे हा झाला इथे इंटरफरन्स रिजन. इंटरफेरन्स रिजन या रिजन मध्ये सोर्स एस वन पासून निघालेल्या वेव आणि सोर्स एस टू पासून निघालेल्या वेव यांचं सुपर इम्पोज होऊन इथे आपल्याला काय मिळालं तर इंटरफरन्स रिजन मिळालं. मग इंटरफरन्स रिजन जर आपल्याला मिळत आहे तर इथून मी यांना नाव देते ई आणि एफ. ई एफ एवढ्या पोर्शन मध्ये आपल्याला काय मिळेल तर इंटरफरन्स पॅटर्न ऑब्झर्व होईल. इंटरफरन्स पॅटर्न म्हणजे आपल्याला या स्क्रीन वरती डार्क फ्रिंजेस आणि ब्राईट फ्रिंजेस मिळतील. तर लक्षात घ्या इथे सोर्स एस वन आणि सोर्स एस टू पासून हा जो पॉइंट स्क्रीन वरती मिळालेला आहे हा इक्वे डिस्टन्स पॉइंट आहे. जर पॉइंट इक्वे डिस्टन्स आहे तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं ज्याच्यामध्ये की डबल यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये आपण बघितलं जिथे की पाथ डिफरन्स हा झिरो असेल. म्हणजे दोन्ही सोर्स पासून जर एकाच वेळी सेम डिस्टन्स जर वेव्स ट्रॅव्हल करत आहे तर त्याला काय म्हणतो आपण तिथे पाथ डिफरन्स कसा आहे झिरो आहे. आणि जिथे पाथ डिफरन्स झिरो मिळेल त्यालाच आपण काय म्हणतो सेंट्रल ब्राईट बँड म्हणतो. यालाच आपण म्हणतो सेंट्रल ब्राईट बँड. सेंट्रल ब्राईट बँड म्हणजे इथे लाईट इंटेन्सिटी ही मॅक्झिमम असेल किंवा यालाच आपण म्हणतो मॅक्झिमा पॉइंट. ठीक आहे, त्यानंतर बघूया आपण समजा मी एखादा पॉइंट इथे कन्सिडर केला जो की पॉइंट हा इथे इंटरफरन्स रिजन मध्ये स्क्रीन वर या ठिकाणी आहे. मग जेव्हा पाथ डिफरन्स हा इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू असेल तेव्हा तुम्हाला माहिती आहे आपल्याला ब्राईट फ्रिंज मिळते. आणि जेव्हा पाथ डिफरन्स हा ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू असेल त्यावेळेस आपल्याला डार्क फ्रिंज मिळते. आपण डबल यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये डिटरमाइन केलेला आहे पाथ डिफरन्स. त्यावेळेस आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता पाथ डिफरन्स इज इक्वल टू लॅम्डा कॅपिटल डी बाय स्मॉल डी. इथे लॅम्डा म्हणजे आहे वेव्हलेंथ ऑफ लाईट, कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट अँड आय पीस, अँड स्मॉल डी मीन्स द डिस्टन्स बिटवीन व्हर्च्युअल इमेजेस ऑर द डिस्टन्स बिटवीन कोहेरंट सोर्सेस. ठीक आहे, तर हा आपला पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला होता. तर ज्यावेळेस पाथ डिफरन्स म्हणजे आपण जर डायग्राम मध्ये बघितलं तर लक्षात घ्या सोर्स एस वन पासून जी वेव इमिट झाली ती पी या पॉइंट वरती पोहोचते. पोहोचेपर्यंत आपल्याला पाथ डिफरन्स मिळालेला आहे किंवा तिने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते आहे एस वन पी. एस टू या सोर्स पासून जी वेव निघाली ती पी पॉइंट वर जेव्हा पोहोचली तर ते डिस्टन्स आहे एस टू पी. मग ह्या दोघांचा पाथ डिफरन्स जर मी घेतला तर तो मला मिळेल एस टू पी मायनस एस वन पी. जेव्हा पाथ डिफरन्स हा इव्हन मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू असेल म्हणजेच एन लॅम्डा एवढा असेल त्यावेळेस आपल्याला काय मिळते तर आपल्याला इथे मेन ब्राईट फ्रिंज. ब्राईट फ्रिंज म्हणजेच काय मिळेल इथे आपल्याला मॅक्झिमा मिळेल. इथे लाईट इंटेन्सिटी कशी असेल तर मॅक्झिमम असेल. आणि ज्यावेळेस पाथ डिफरन्स हा एस टू पी मायनस एस वन पी हा ऑड मल्टिपल ऑफ लॅम्डा बाय टू असेल म्हणजेच टू एल मायनस वन लॅम्डा बाय टू असेल त्यावेळेस मात्र आपल्याला इथे काय मिळेल तर डार्क फ्रिंज मिळेल. डार्क फ्रिंज मिळेल म्हणजेच आपल्याला काय मिळेल इथे मिनिमा मिळेल. म्हणजेच लाईट इंटेन्सिटी इथे कशी असेल तर मिनिमम असेल. तर सेंट्रल ब्राईट बँड पासून
डार्क फ्रिंजेस ब्राइट फ्रिंजेस आणि परत डार्क फ्रिंजेस ब्राइट फ्रिंजेस ह्या कशा असतात इक्वी डिस्टन्स वरती अल्टरनेट असतात जे की सेंट्रल ब्राइट बँड पासून अप्पर डायरेक्शन आणि लोअर डायरेक्शन दोन्ही डायरेक्शननी अल्टरनेट आपल्याला मिळते. म्हणजे जर एक्झाम्पल मी बघितलं तर इथे जर तुम्हाला ही ब्राइट फ्रिंज असेल ते तुम्हाला डार्क फ्रिंज मिळेल तिला मी डी वन म्हटलं त्यानंतर परत इथे ब्राइट फ्रिंज मिळेल त्यानंतर इथे तुम्हाला परत डार्क फ्रिंज मिळेल इथे परत तुम्हाला ब्राइट फ्रिंज मिळेल. याच पद्धतीने सेंट्रल ब्राइट बँडच्या लोअर साईडनीही आपल्याला अशा फ्रिंजेस मिळतील. ठीक आहे तर आजचा लेक्चर आपण इथे समजून इथे संपवूया. तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की फ्रेझनेल्स बाय प्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये काय होते तर फ्रेझनेल बाय प्रिझम एक्सपेरिमेंट द्वारे आपण मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट पासून टू कोहेरंट मोनोक्रोमॅटिक सोर्सेस ऑफ लाईट ऑब्टेन करतो. शिवाय इंटरफरन्स पॅटर्न या बाय प्रिझम द्वारे आपण इंटरफरन्स पॅटर्नला ऑब्झर्व करतो. ठीक आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे फ्रेझनेल्स बाय प्रिझमच्या ऍप्लिकेशन ज्याच्यामध्ये की आपण फाइंड करणार आहे किंवा आपण डिटरमाइन करून वेव्हलेंथ ऑफ लाईट.